वरती बघितलं तर एक डोंगर आले का मला वाटलं. म्हातारे अडकले ती खालच्या घरापासून एक पोरगा त्याची आई अडकली होती. सगळे संसार उद्ध्वस्त झाल्यात आणि उद्ध्वस्त होऊन आमच्या अंगावल्या कपड्यावर लोक बाहेर निघाल्यात. सातारा जिल्ह्यात मागील 2 दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. अनेक ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. अशात वाई तालुक्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. गुरुवारी रात्री कोंढावले देवरुखवाडी गावात भूस्खलन झाल्याची घटना घडली. यामध्ये 27 नागरिक ढिगाऱ्याखाली अडकल्याची माहिती मिळाली होती. यातील 25 नागरिकांना आत्तापर्यंत सुरक्षित बाहेर काढण्यात ग्रामस्थांना यश आलं आहे, तर 2 नागरिक अद्याप बेपत्ता आहेत. हॅलो महाराष्ट्राचे प्रतिनिधी शुभम बोडके यांनी देवरुखवाडी येथील ग्रामस्थांशी संवाद साधून 23 तारखेच्या रात्री नक्की काय घडलं हे जाणून घेतलंय. पाहुयात हॅलो महाराष्ट्राचा ग्राउंड रिपोर्ट. त्याला घराला हादरा बसला आमच्या. त्यावेळेला आम्ही दोघं बापल्या बाहेर निघालो म्हणून आम्ही वरती बघितलं तर एक डोंगर आले का तर आम्हाला वाटलं. म्हणून आम्ही सगळ्या वाडीत आणि ह्याच्यातनं खाली पळत वरच्यात सुटलो. त्यावेळेला काही लोक बाहेर निघाली, काही पळत सुटली तर काही अडकली गेली, काही गाडली गेली, तर ती काही थोडी आम्ही बाहेर ओढून काढण्याचा प्रयत्न केला. आपत्तीमुळं आमचे सगळे संसार उद्ध्वस्त झाल्यात आणि उद्ध्वस्त होऊन आमच्या अंगावल्या कपड्यावर लोक बाहेर निघाल्यात. संसार काही राहिलं नाही, भांडं नाही, कुंड नाही, काही नाही, खाणं दाणं तर काही शिल्लक राहिलंच नाही. एकदा जर विचार केला तर आज या ठिकाणी आम्ही उभे, आम्हाला पिण्याच्या पाण्याचा जर एक तांब्या हवा असेल ना आता, तर तो नाही आहे. आता आम्ही पाणी पण नाही पिऊ शकत. ही परिस्थिती या वाडीवर या वस्तीवर आज येऊन ठेपली. पावणे 6-7 दरम्यान. त्यानंतर काय काय केलं तुम्ही? त्यानंतर ना हेच गाव, बाहेरची गाव, आजूबाजूचे गाव आले तेव्हा जेसीबी आणला, पण काही तिथं प्रयत्न झाला नाही अजून. काय ते अजून आहेत ढिगाऱ्याखाली. लाईट नव्हती ना, नेटवर्क होत नव्हतं, कुठं फोन करायला जागाच नव्हती. फक्त एकाच्याच मोबाईलला रेंज होती, ते पण जिओच्या टॉवरला. नाही तर बाकी BSNL काही चालू नव्हतं. 11 चालू झालं BSNL, तेव्हा मुंबईला कळवलं आम्ही. 4-5 घरं सोडलीत तर त्या 30-35 घरांपैकी बाकीची सगळीच्या सगळी घरं जी आहेत ती जमीनदोस्त झालीत. आणि उभी असलेली 4-5 घरे जरी आपल्याला उभी दिसत असतील ना, तरीसुद्धा पूर्णतः मलम्यानं भरलेली आहेत. आणि अशा परिस्थितीमध्ये ज्यावेळी ही दुर्घटना घडली त्यावेळी असलेला हातातलं काम सोडून लोकं जीवाच्या आकांतानं जसं जमेल तसं आपला जीव वाचवण्याचा प्रयत्न करण्यासाठी बाहेर पडाले. आता याच्यातून बाहेर काढण्याकरता आता JCB आहे मंदिर अडवी, फोकला नायला मंदिर अडव आहे. आता आपत्ती घडली कुठं? देवरुखवाडीमध्ये. मग हे काढण्याकरता ही यंत्रणा इथं आली पाहिजे, पण यंत्रणा याकरता रस्ता पाहिजे, रस्ता नाही. मग प्रत्येक वाडीमध्ये, प्रत्येक गावामध्ये ह्या आमच्या समस्या आहेत. या शासनानं म्हणा, या बघितल्या पाहिजे. खासदार असतील, आमदार असतील, या सर्वांनी हे बघितलं पाहिजे. जोडून कळकळीची विनंती शासनाला आहे. खासदार आमदार असत्याल किंवा काय असत्याल, मतं मागायापुरती आमच्या हातापाया पडत हात जोडत इथपर्यंत येतात, पण आमच्याकडं त्यांचं पूर्ण दुर्लक्ष आहे. कुणीही आमच्याकडं ह्या ग्रामीण भागात लक्ष देत नाही. पाण्याची व्यवस्था नाही, टावरची व्यवस्था नाही, मोबाईलची व्यवस्था नाही, कुठल्या खाणे रस्त्याची व्यवस्था नाही. फक्त मतं मागायापुरती तिथं उभी राहतात. आता एवढी आपत्ती येऊनही अजूनही कुणी शासनाचं एक गांभीर्याने कुणी लक्ष घेऊन कुठलाही माणूस इथं आलेला नाही अजून. आमची माणसं आज गाडलेली आहेत, आमची जनावरं काढलेली आहेत. तर जीवनाचा जीवन जगण्यासाठीची लागणाऱ्या ज्या बेसिक गरजा आहेत त्याही त्या ढिगाऱ्याखाली गेल्यात. माझं एवढंच मत आहे की घोषणाबाजी करण्यापेक्षा तातडीने जी शासनाला बेसिक मदत, आम्हाला अन्नधान्यासाठीची जी मदत आहे, ॲटलिस्ट ती तरी व्हावी. आणि बाकी जे समोर दिसतं आहे, आज राहायला घर नाही, या आकाश हेच आमचं छत झालं आहे. त्याच्यामुळे याच्यावर तातडीने विचार व्हावा एवढीच विनंती आहे.